आम्ही मोटारीत बसल्यापासून कालिंदीच्या तोंडाचा जो पट्टा एकदा सुरू झाला तो अगदी थेट तिच्या घरी जाऊन पोचेपर्यंत माझ्या मनाची स्थिती, माझ्या हृदयातले दुःख तिने ओळखले होते याबद्दल शंकाच नाही। कपडे बदलण्यासाठी मी जेव्हा वर आले तेव्हा तिथे माझ्या टेबलावर नेहमी दिसणारा अरूचा फोटो, त्याचे तिथून नाहीसे होणे आणि अरूचे एकाएकी पुण्याला जाणे, या दोन गोष्टींचा जो काय अर्थ करावायाचा तो केला होता तिने। पण एका अवाक्षरानेही तिने मला विचारले नाही त्याबद्दल। उलट जणू काही घडलेच नाही अशा रीतीने ती आपल्या नव्या घराविषयीच्या बारीक सारीक गोष्टी सांगत होती मला। लहान मुलांना तपासताना डॉक्टर जसा त्यांचे मन दुसरीकडे गुंतवण्यासाठी काहीतरी गमतीचे बोलतो ना, तसे चालले होते तिचे। ती सारखी काहीतरी बोलत होती, मधून मधून हसत होती, पण तिचे डोळे मात्र माझी प्रत्येक हालचाल, माझ्या चेहऱ्यावरली प्रत्येक भावना निहाळण्यात गुंतले होते। ती जर दुसरी कोणती वेळ असती तर मी खचित तिला म्हटले असते, मला कशाला नेतेस तुझ्या घरी, तुमच्या नव्या संसारात अडचण मात्र होईल उगाच माझी। पण स्वतःच्या दुःखात मी आज इतकी चूर होते की हा सहज सुचणारा विनोदही त्या दिवशी मला करता आला नाही। आम्ही घरी गेल्यावर तिने आपले ते छोटे खाणी बिराड, त्यातली प्रत्येक वस्तू न वस्तू मला मोठ्या उल्हासाने दाखवली। तिच्या माहेरचे ऐश्वर नव्हते तिथे ही गोष्ट खरी, पण अरविंदावरल्या तिच्या निरातिशय प्रेमाने त्या गरिबीच्या संसाराला एक प्रकारचे निरुपम माधुरी आणले आहे असे वाटले मला। तिथल्या हरेक वस्तूत आणि साऱ्या वस्तूंच्या मांडणीत तिची कलाभिरुची, कोंड्याचा मांडा करण्याचे चातुर्य दिसून येत होते। संसार ही सुद्धा एक कलाच नाही का? दोन व्यक्तींनी परस्परांच्या सुखासाठी जरूर तो स्वार्थ त्याग करणे आणि त्या त्यागाची जाणीव मनाला केव्हाही बोचू न देणे, याच्यावरती पवित्र नाजूक कला दुसरी जगात आहे का कोणती? जीवितचे सारे सौंदर्य प्रमाणबद्धतेत असते व ती प्रमाणबद्धता संयमाने येते। नुसत्या चार वस्तू जरी नीटनेटक्या मांडावयाच्या झाल्या तरी त्यांची ती मांडणी सुंदर दिसावी म्हणून आपल्याला काही वस्तू पुढे मागे कराव्या लागतात। तसेच संसाराचीही नाही का? काही वासना, काही भावना या त्यांच्यापेक्षा उच्चतर वासनांच्या भावनांच्या सोयीसाठी मागे साराव्या, अजिबात सोडून द्याव्या, तेव्हाच संसारात संवादित्व येऊन तो सुखमय होतो ना। फार कशाला, कालिंदीने जर प्रेमासाठी वैभवावर लाथ मारण्याची मनाची तयारी केली नसती तर ज्या अनिर्वचनीय सुखात ती आज डुंबते आहे ते तिला कधीतरी लाभले असते का? जगातल्या प्रत्येक व्यक्तीने जर आपल्या साऱ्या वासना, साऱ्या भावना मोकाट सुसाट सोडल्या तर संसाराचाच काय पण समाजाचाही विचका होऊन जाईल सगळ्या। पाहता पाहता तिने आपल्या शयनगृहात नेले मला। तिथे एका लहानशा वाटोळ्या टेबलावर सुबक पुष्पपात्राला टेकून फोटो ठेवलेला होता त्या दोघांचा। तिने मोठ्या अभिमानाने तो फोटो मला दाखवला, ना आपला हात माझ्या अंगाभोवती लपेटून विचारले, अनु तुला नाही सुखी व्हावंसं वाटत माझ्यासारखं? तिच्या त्या प्रश्नाने इतका वेळ कशातरी आवरून धरलेल्या माझ्या दुःखाला वाचा फुटली। तिच्या खांद्यावर मान टाकून मी ओक्सा बोक्षी रडू लागले। कालिंदीने प्रेम केले आणि मीही प्रेम केले, पण तिला सुख सर्वस्व लाभले आणि मी, माझ्या हाती काय पडले? इन्फिनाइट पॅशन अँड द पेन हे ब्राउनींचे शब्द आठवले मला। कालिंदी नुसती माझ्या अंगावर प्रेमाने एकसारखा हात फिरवीत होती, पण किती बरे वाटले मला तिच्या त्या सहानुभूतीच्या स्पर्शाने। आपले दुःख दुसऱ्याने जाणले आहे, त्या दुःखाने त्याचे हृदय द्रवून गेले आहे, या नुसत्या कल्पनेने अर्धे अधिक सांत्वन होते पोळलेल्या जीवाचे। मनाच्या त्या अवस्थेत तिने न विचारताही कदाचित मी तिला सांगितला असता तो सारा प्रकार, पण तितक्यात दारावरली घंटा वाजली, त्याबरोबर अगं बाई आले वाटतं आणि मी चहाची काहीसुद्धा तयारी केलेली नाही, असे अर्धवट स्वतःशीच पुटपुटत ती लगबगीने बाहेर गेली। तिच्या मागोमाग विस्कटलेला पोशाख नीट करून मीही बाहेरल्या दिवाणखाण्यात आले व तिथे मधोमध ठेवलेल्या टेबलाजवळ बसलेल्या अरविंदांना नमस्कार केला। तेव्हा त्यांच्याजवळ बसलेल्या तरुणाने माझ्याकडे क्षणिक न्याहाळून निरखून पाहिले आणि त्याच्या घाऱ्या डोळ्यात जिज्ञासायुक्त हास्याची लकेर खिळू लागून तो कालिंदीकडे बघून इंग्रजीत म्हणाला, मला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतं यांनापूर्वी। त्याबरोबर कालिंदी हसून इंग्रजीत म्हणाली, ही अनुसया भागवत, आमच्या शेजारच्या राब भागवतांची मुलगी,
मीच दिली होती तुझी हिच्याशी ओळख करून 4 वर्षापूर्वी कॉलेजात. किती लाजाळू होती रे त्यावेळी. पण आता तुझ्यासारख्या बॅरिस्टराचा सुद्धा पराभव करील बरं का ती. किती अचानक भेट झाली नाही आज आपली. त्या तरुणाने मला उद्देशून हसत हसत इंग्रजीत म्हटले आणि त्या क्षणी त्याची माझी दृष्टीभेट होताच मला कळून चुकले की 4 वर्षापूर्वी ज्या तेजस्वी डोळ्यांनी आपल्या दृष्टिक्षेपाने माझे मन इतके विचलित करून सोडले होते ते डोळे आजही माझ्याकडे तितक्याच आकर्षकतेने उत्सुकतेने पाहत आहेत. त्या क्षणापासून माझा सारा वेळ आनंदात गेला त्या दिवशी. माझे दुःख इतके ताजे आणि तीव्र होते की त्याचा पूर्ण विसर पडणे अर्थातच शक्य नव्हते. पण जळजळणाऱ्या जखमेवर गार मलमाची पट्टी लावून वारा घालीत बसल्याने ज्या तऱ्हेचे सुख होते तशा प्रकारचे सुख कालिंदीच्या सहवासात मिळाले मला. तिची उल्हासी वृत्ती, अरविंदाचा प्रेमळ स्वभाव आणि अनिरुद्धाचे मार्मिक भाषण, त्या तिघांच्या संगतीत मला विसर पडला माझ्या वेदनांचा. आमचे बोलणे बहुतेक सारे इंग्रजीतूनच चालले होते. अनिरुद्ध इंग्रजी इतके सुंदर सफाईने बोलत असे की त्यातल्या सौष्ठवाने मुग्ध करून सोडले मला. कालिंदीने माझ्यासाठी जेवणाचा बेत मुद्दाम ब्राह्मणी ठेवला होता. ते मिळमिळत जेवण पाहताच अनिरुद्धांनी मोठ्या आवेशाने शाकाहारावर हल्ला चढवला व मला खूप छेडले त्या प्रश्नावर. युरोपात काही तत्वनिष्ठ शाकाहारी असे आहेत की जे दुधासारखे पदार्थ सुद्धा प्राणीज म्हणून वर्ज्य मानतात आणि त्याचे उदाहरण देऊन कालिंदीने तयार केलेल्या मिष्ट श्रीखंडाचा आस्वाद घेत असलेल्या माझी त्यांनी सपाटून थट्टा केली. तेव्हा शेवटी मी त्यांना म्हटले, तर्काच्या अंतिम टोकापर्यंत जाऊन कोणत्याही तत्वाची टवाळी करता येईल अशा रीतीनं, पण मानवी आयुष्यात भावनांना काहीच का जागा नाही. आपल्या इतर कल्पना, इतर वर्तन तरी कुठं इतकं तर्कशुद्ध आणि तर्कसिद्ध असतं, तर या बाबतीत तेवढा तर्काच्या टोकापर्यंत धाव घ्यायची. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हे श्रीखंड कदाचित प्राणीज अन्न असेल, पण ते तयार करताना प्रत्यक्ष हिंसा तर नाही होत ना कोणत्या प्रकारची. आपलं बहुतेक सुखदुःख हे प्रत्यक्ष अनुभवावरच नसतं का अवलंबून. आत्मा अमर आहे हे सर्वांनाच माहीत असतं, पण त्याला शरीराची जोड मिळाल्यानं लाभणारं प्रत्यक्ष साहचर्याचं सुख मृत्यूमुळे दुरावतं. म्हणूनच आपण आपल्या आवडत्या माणसाच्या मरणानं कष्टी होतो ना. वातावरण हवेनं व्यापलेलं आहे हे आपल्याला ठाऊक असलं तरी वाऱ्याची झुळूक प्रत्यक्ष अंगाला लागल्याशिवाय आपल्याला तिचं अस्तित्व कुठं जाणवतं. कोणत्याही गोष्टीपासून होणारं सुखदुःख हे तिच्या आपल्यावर होणाऱ्या प्रत्यक्ष परिणामावर, ज्या अनुकूल प्रतिकूल संवेदना आपल्या मनात उत्पन्न होतात त्याच्यावरच नसतं का अवलंबून. अखेर जगातलं सारं सौंदर्य सकलक, सारं सुख समर्याद आणि सारी तत्व सापेक्ष आहेत. त्यांना जी पूर्णता येते ती केवळ आपण तसं मानतो म्हणून, निव्वळ आपल्या भावनेच्या प्रभावानं. आपलं सारं जीवन हे भावनांच्या हेलकाव्यावर झुलत असतं. याच बाबतीत तेवढी तर्काच्या खडकाकडे धाव का घेता तुम्ही. मला तर बाई तुमचा तो बाजार पाहिला की नाही, म्हणजे पाण्यातून बाहेर काढल्यावर तडफडणाऱ्या माशांची आठवण होऊन अंगावर काटा उभा राहतो माझ्या. श्रीखंड हे जरी प्राणीजन्य असलं तरी अशी हत्या नाही बघावी लागत ते तयार करताना कोणाची. माझ्या त्या युक्तिवादाला ते काही उत्तर देणार तोच कालिंदी त्यांना हसत हसत म्हणाली, पाहिलंस मी म्हटलं नव्हतं ही वादात तुला हार खायला लावीन म्हणून. त्यांच्यासारख्या बुद्धिमान तरुणीकडून पराभव करून घेण्यातच अधिक आनंद आहे मला. यांच्याशी बोलताना आपण विलायतेत आहो असाच क्षणभर भास होतो मला ताई. इतक्या धीट नि वावदूक मुली क्वचितच आढळतात आपल्याकडे. ही घ्या हो आमची शरण चिठ्ठी. ते माझ्याकडे वळून हसत हसत उद्गारले. वादाला ही जी भलतीच कलाटणी त्यांच्या उद्गारांनी मिळाली त्यामुळे मी लाजून गेले अगदी. जेवणानंतर त्या दोघांनीही धूम्रपानाला सुरुवात केली. मला मांसाहारा इतकाच त्याचाही अगदी तिटकारा होता व त्यांच्या नाकातोंडातून धुराचे फवारे निघू लागताच मला ते असह्य होऊन मी मुकाट्याने खिडकीजवळ येऊन उभे राहिले. माझी ती स्थिती लक्षात आली अनिरुद्धांच्या, कारण ते लगेच मजजवळ येऊन म्हणाले, तुम्हाला त्रास होतो का आमच्या धूम्रपानापासून. आणि लगेच त्यांनी हातातली सिगारेट विझवून फेकूनही दिली. त्यांच्या या सौजन्याने मी ओशाळून गेले अगदी व त्यांच्या तोंडातून निघालेल्या सुवासिक धुराच्या भपकाऱ्याने आलेला ठसका दाबीत म्हणाले, छे छे तसं नाही काही, आमच्याकडे कुणी ओढीत नाही म्हणून सवय नसल्यामुळे वाटतं थोडंसं चमत्कारिक.
तुम्ही मगाशी म्हणत होता ना, भावनांच्या दृष्टीनं आपण आयुष्याचा विचार केला पाहिजे म्हणून। मग आपल्या परिचयातल्या एखाद्या माणसाला जर धूम्रपानापासून सुख होत असेल तर त्यामुळं स्वतःला होणारा थोडासा आणि मला वाटतं तोही काल्पनिक त्रास सोसायला आपण तयार नको का व्हायला? हे त्यांचे बोलणे ऐकत असता मला एकदम आठवण झाली। अरु कॉलेजात गेल्यापासून केव्हा केव्हा सिगारेट ओढीत असे रात्रीच्या वेळी, पण मला किती राग यायचा त्याचा, आणि त्यानेही कधी बुद्धिवाद घालण्याचा प्रयत्न केला नाही माझ्याशी त्याबद्दल। हे विचार माझ्या मनात येत आहे तोच घरातले सारे आवरून बाहेर आलेली कालिंदी आमच्याजवळ येऊन म्हणाली, तुझ्याशी वाद घालायला आज अगदी तोडीस तोड माणूस भेटलं नाही रे भाई, पण तुमच्या या वादामुळं दुसरं काही बोलणं झालं नाही आमचं। तू आज येणार आहेस हे जर मला माहीत असतं आधी तर मी आणली नसती हिला घरी। नाही ग, तुझं आपलं काहीतरीच कालिंदी, माझा वेळ कितीतरी छान गेला यांच्यामुळं। माझ्या तोंडातून चटकन निघून गेले हे वाक्य, पण नंतर माझे मलाच कसेसेच वाटले तसे बोलल्याबद्दल। वास्तविक आज कालिंदीकडे आल्यापासून माझा वेळ जो इतका सुखात गेला तो मुख्यतः अनिरुद्धाच्या मोहक बोलण्यामुळेच नव्हे का? मग ते कबूल करण्यात काय गैर होते? नव्हते खरेच, पण तरीही तसे करण्याबद्दल लाज वाटली मला। माझे बोलणे अर्ध्यावरच थांबल्यामुळे कालिंदीच्याही बहुधा लक्षात आला असावा माझ्या मनाचा गोंधळ, पण आपल्याला त्यातले काही कळलेच नाही असे दर्शवित ती म्हणाली, तू असं म्हणावंस हा तुझा चांगुलपणा आहे अनु, पण भाई आज आता एखाद्या शोला जाऊया ना आपण, निरर्थक वाद घालून डोकी तापून घेतल्यावर आता काहीतरी करमणूक हवी गडे, मी गाडीसुद्धा बोलावली आहे मुद्दाम घरून। आणि कालिंदीच्या माहेरून मोटार येताच आम्ही तिच्या सूचनेप्रमाणे खरोखरी सिनेमाला गेलो। मला तिची ती कल्पना पसंत नव्हती फारशी, व म्हणून मी नकारही दिला पहिल्यांदा, पण लगेच मला वाटले की माझ्या मनाला बरे वाटावे म्हणून ती सारखी इतकी झटत असता व माझ्या मनाला करमणूक व्हावी म्हणूनच तिने ही कल्पना काढली असता मी तिचे मन नाराज करणे कृतघ्नपणाचे नाही का होणार? आणि मी कबूल झाले शेवटी। अनिरुद्धांनी बॉक्सची तिकीटं काढली व ती दोघे आणि त्याच्या पलीकडे आम्ही दोघे अशा रीतीने आम्ही बसलो। चित्रपट सुरू झाल्याबरोबर कालिंदी म्हणाली, आता बोलायचं नाही बरं का अगदी अणू, नाहीतर हा भाई काहीतरी घुसपट काढील आणि वाद सुरू होईल पुन्हा तुमचा। बरं बुवा, नाही बोलणार मी मुळी सुद्धा, अनिरुद्ध म्हणाले। अरविंदांचे धूम्रपान एकसारखे सुरू होते, पण मघाशी खिडकीजवळ तो प्रसंग घडल्यापासून अनिरुद्धांनी एकदा सुद्धा स्पर्श केला नाही सिगारेटला, आणि तोही अरविंदांनी वारंवार आपली हस्तीदंती केस त्यांच्या पुढे केली असताना। कालिंदी म्हणाली देखील मला एकदा, बरं बाई तुझ्यामुळे तरी जरा विश्रांती मिळाली त्याच्या तोंडाला आज, नाहीतर सारखा वेळी अवेळी धूर निघत असायचा त्यातून। मी यांना कितीतरी बोलते, पण माझे ते बोलणे हसण्यावर नेतात ना, आपल्याला जे करायचं तेच करतात। पण मला मात्र अगदी ओशाळल्यासारखे झाले त्यांच्या वर्तनाने। मला वाटले माझ्या सोयीसाठी स्वतःच्या सुखावर पाणी सोडण्याचे, माझ्या मताला इतका मान देण्याचे त्यांना काय कारण? एकदा तर माझ्या मनात असेही आले की अरविंदाजवळ जाऊन त्यांना बसायला सांगावे, म्हणजे धूम्रपान करायला संकोच नको वाटायला त्यांना। पण लगेच माझ्या मनात अशी शंका आली, ते मजजवळ बसलेले मला आवडले नाहीत असा जर माझ्या त्या सांगण्याचा त्यांनी अर्थ केला तर, आणि ते मजजवळून उठून गेल्याने मला तरी बरे वाटेल का? आजपर्यंत अरुपलीकडे मला दुसरे जग नव्हते, त्याच्याशिवाय दुसऱ्या पुरुषाचा सहवास मला माहीत नव्हता। अनिरुद्धाची ओळख झाल्याला अजून पुरते 4 तासही लोटले नव्हते, पण आपल्या मधुर वर्तनाने आणि चतुर संभाषणाने माझे मन मोहित केले त्यांनी अगदी। जणू काही गेली 4 वर्ष ते प्रथम कॉलेजात माझ्या दृष्टीला पडले त्या क्षणापासून माझे अंतर्मन त्यांची उत्कंठेने वाट पाहत होते। एखादी अवचित घडलेली गोष्ट नकळत आपल्यावर असा काही परिणाम करून जाते की त्या परिणामाच्या आपल्या भवितव्याशी असलेल्या संबंधाची कल्पना त्यावेळी तर आपल्याला येत नाहीच, पण अंतर्मनाचे उलटेसुलटे खेळ दाखवणाऱ्या स्वप्नातही त्यांचा पडताळा कधी मिळत नाही। परंतु अंतःकरणाच्या कपारीत खोल दडलेले त्या परिणामाचे बीज दैवाने अनुकूल संधी आणून देताच भावनांनी बहरून जाते। तसा प्रकार झाला माझा त्या दिवशी। अनिरुद्धांना मी संध्याकाळी जेव्हा पाहिले तेव्हा कॉलेजातला तो प्रसंग उभा राहिला माझ्या डोळ्यापुढे। मला आठवण झाली माझे मन किती विलक्षण रीतीने त्यांनी विचलित केले होते याची, आणि जेवताना बाह्यातकारी त्यांच्याशी वाद खेळत असता माझे अंतर्मन मला सारखे विचारित होते
की तुझी अरूवर जर इतकी प्रीती होती तर या नवीन तरुणाविषयी एवढे आकर्षण तुला का वाटावे? त्या प्रश्नाला उत्तर देण्याचा मी पुष्कळ प्रयत्न केला। त्या दोन्ही आकर्षणांची मी तुलनाही करून पाहिली, पण मला उत्तर सुचेना। एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात आली, अरूच्या सानिध्यात मला स्वतःच्या व्यक्तित्वाचा संकोच झाल्यासारखे चुकूनही कधी वाटले नाही। पण अनिरुद्ध आपले घारे डोळे विस्फारित करून माझ्याकडे पाहू लागले, त्यांची दृष्टी माझ्या दृष्टीला येऊन भिडली की माझ्या मनाला अगदी चमत्कारिक होऊन जात असे। माझ्या व्यक्तित्वाचा दर्प अगदी वचकून मागे सरत असे। एकदा वाटे त्या घाऱ्या डोळ्यातून जगाकडे तुच्छतेने पाहणाऱ्या त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेने तर माझे मन दिपावून जात नाही ना। पण त्याच्यापेक्षा बुद्धिशाली माणसे मी लहानपणापासून पाहत आले होते आमच्या घरी, आणि शिवाय मी स्वतः काय कमी बुद्धिमान होते का? छे छे, ते कारण नव्हे। मग अरुविषयी जो संकोच, जो धाक चुकूनही कधी मला वाटला नाही, तो अनिरुद्धाविषयी का वाटावा? मी राहून राहून विचार करीत होते, पण शेवटपर्यंत उत्तर सुचले नाही मला। आणि माझ्या सुखासाठी, माझ्या अभिरुचीला धक्का लागू नये म्हणून ते किती जपत होते सारखे। अर्धा शो आटोपल्यावर खाली आलो आम्ही व त्याच्याबरोबर पेये घेतली। तिथे पावसाचा एखाद दुसरा थेंब पडत होता आता मधून मधून, म्हणून आम्ही दोघी घाईने उठून आत आलो। पण तितक्यात मी पाहिले, अरविंदांनी आग्रहाने पुढे केलेला चिरूट त्यांनी घेतला नाही व त्याबद्दल अरविंद त्यांना हसत हसत म्हणालेही काहीतरी। काय बोलले ते कळले नाही मला, पण मी बॉक्समध्ये येऊन बसले ती मात्र अत्यंत अस्वस्थ होऊन। शो सुरू झाल्यावर मी त्यांना हळूच इंग्रजीत विचारले, तुम्हाला फार त्रास होतोय ना माझ्यामुळं? मघासपासून एकदाही धूम्रपान केलं नाही तुम्ही? तो प्रश्न विचारताना होत असलेली माझ्या हृदयाची धडधड न माझ्या आवाजात उत्पन्न झालेला कंप, ते जर लक्षात आले असते त्यांच्या तर? पण ते त्या अंधारातही माझ्याकडे डोळे भरून पाहत हसून इंग्रजीत म्हणाले, काही माणसासाठी त्रास सोसताना पुष्कळदा सुख होत असतं आपल्याला, नाही का? तुम्ही आठवण करीपर्यंत विसर पडला होता मला धूम्रपानाचा मी इतका शोकी आहे याचा। ती रात्र अंथरुणावर तळमळत काढली मी अगदी, कारण सिनेमा आटोपून आम्ही बाहेर येत असता जो प्रकार अभावितपणे घडला त्याने माझे मन अत्यंत व्याकुळ करून सोडले। शो संपल्यावर आम्ही खाली आलो, त्यावेळी पाऊस जोराने पडत होता। आम्ही सर्वांनी आपले पाऊस कोट बरोबर आणले होते व अरविंदांनी लगेच आपला कोट अंगात चढवून कालिंदीला कोट घालायला मदतही केली। मीही लगबगीने कोट अंगात घालावायला लागले, पण फाजील घाई केल्यामुळे म्हणा किंवा पदर नीट बांधलेला नसल्यामुळे म्हणा, माझ्या उजव्या हातातून कोट चटकन वर चढेना। ती माझी धडपड पाहून स्वतःच्या कोटाची बटणे लावीत असलेले अनिरुद्ध एकदम पुढे आले व माझे लक्ष जाण्यापूर्वीच ते मला कोट चढवायला मदत करू लागले। त्यांच्या सहाय्याने मी कोट घालून बटणे लावित होते, तोच माझ्या पाठीवरील त्याचा सुरकुतलेला भाग नीट करण्यासाठी ते जवळ आले व त्याची कॉलर सारखी करीत असताना त्या धांदलीत अगदी सहज, अगदी अनपेक्षित रीतीने त्यांच्या बोटांचा स्पर्श माझ्या मानेला दोहो बाजूंनी झाला। त्यांच्या त्या किंचित ओलसर पण उष्ण बोटांचा स्पर्श वाऱ्याच्या झोताने गार झालेल्या माझ्या मानेला होताच माझ्या शरीरातील रक्त अत्यंत वेगाने उसळले। अगदी अननुभूत अशा विकारांचा कल्लोळ माझ्या मनात उठला, आणि त्यांच्याशिवाय इतर सर्व वस्तुजात क्षणमात्र माझ्या डोळ्यापुढून अदृश्य झाले। त्यांना कदाचित कल्पनाही नसावी त्यांच्या या अकल्पित स्पर्शाने मला किती बेभान, किती बेचैन करून टाकले ते। चल ना ग अनु, अजून नाही का तुझा कोट घालणं आटोपलं? या कालिंदीच्या शब्दांनी त्या स्वप्न सदृश्य अवस्थेतून जागृत केले मला व मी भानावर येऊन पाहते तो ते कालिंदीशी बोलत उभे होते। मी तिच्या मागोमाग मोटारमध्ये येऊन बसले, पण त्यांच्या स्पर्शामुळे माझ्या शरीराला सुटलेला कंप आणि डोळ्यावर आलेली तंद्री अद्याप कमी झाली नव्हती। त्या स्पर्शात असे काय होते की ज्यामुळे माझे मन इतके सुन्न, शरीर इतके सकंप व्हावे? मी आठवण केली, अरूच्या स्पर्शाने माझी अशी अवस्था कधीच झाली नव्हती। त्याच्या स्पर्शापासून मला अत्यंत सुख होत असे, परंतु ते सुख निराळे आणि, पण या स्थितीला सुख तरी म्हणता येईल का? त्या स्पर्शाने माझे रक्त जसे उलटे वाहू लागले, माझ्या भावना जशा घराघरा फिरू लागल्या, न माझी गात्रे जशी रोमांचांनी फुलून गेली, त्या स्थितीत सुख नव्हते आणि दुःखही नव्हते, एक प्रकारची ग्लानी, एक प्रकारची मूर्छा मात्र होती।
भूल दिलेला मनुष्य जसा ती उतरल्यावर काही काळ गुंगीत असतो, तशी माझी स्थिती मोटारीत बसल्यावर झाली होती. आमच्या बंगलीच्या रस्त्याला मोटार लागताच कालिंदी मला म्हणाली, पुन्हा कधी येशील आता अनू? आज तुम्ही दोघं आल्यामुळं किती मजेत गेला आमचा वेळ. त्याबरोबर ड्रायव्हरजवळ बसलेले अनिरुद्ध माझ्याकडे पाहून हसत म्हणाले, दोघांमुळे नको म्हणू ताई, यांच्यामुळे म्हण. आज या आल्या म्हणून तू घराबाहेर पडलीस, नाहीतर मी कितीही आर्जव केलं तरी बाहेर यायला तयार होत नाहीस तू कधी. तिच्या त्या प्रश्नाला काहीच उत्तर न देता इंग्रजीतून नुसते आभाराचे शब्द कसे तरी उच्चारून मी मोटारीतून खाली उतरले व दार उघडायला आलेल्या नोकराच्या स्वाधीन कोट करून तडक वर माझ्या खोलीत गेले आणि लगेच कपाळावर थंड पाण्याचा शिडकावा करून बिछाण्यावर पडले मी. पण संध्याकाळपासून घडलेले ते प्रसंग, खिडकीजवळ धूम्रपानाबद्दल झालेले ते बोलणे, थिएटरच्या दाराशी घडलेला तो शेवटचा प्रकार, त्यांची ती रुबाबदार मूर्ती हलेना माझ्या डोळ्यापुढून. गेल्या 7-8 रात्री मी तळमळत काढल्या होत्या, पण आजची ही तळमळ, त्यांच्या त्या स्पर्शाने माझे सारे जीवन खळबळून सोडले असे सारखे वाटत होते मला. अखेर विचारांचे मनात उठलेले ते काहूर असह्य होऊन मी बाहेर गच्चीत येऊन उभी राहिले. चंद्र यावेळी मावळण्याचा सुमार असल्यामुळे वाऱ्यांच्या गार झुळका सारख्या येत होत्या व पाऊस पडून स्वच्छ झालेल्या आकाशात पांढुरके तुरळक ढग तरंगत होते. त्या अपुऱ्या पांढूर चंद्रबिंबाचे शांत चांदणे चौफेर पसरून गाढ झोपेत असलेल्या शिशूच्या हसऱ्या चेहऱ्यावरील प्रसन्नता सृष्टीच्या मुखावर शोभत होती. पावसाने धुऊन निघालेली झाडाची पाने त्या पिवळसर प्रकाशात नाचत चमचमत होती आणि अर्धवट उमललेल्या कळ्या विकासाच्या उन्मादाने हसत होत्या. मगाशी मेघाच्या गडगडाटाने सारे विश्व काळवंडून जणू कोलमडून गेल्यासारखे वाटत होते आणि आता त्या मनसोक्त वर्षावानंतर सृष्टीत जणू नवचैतन्याचा संचार झाला होता. ते रमणीय दृश्य पाहून इतका वेळ अबोध भावनांनी तळमळत असलेले माझे मन शांत झाले व स्थिरचरातून पाझरत असलेल्या त्या प्रसन्नतेत वर्षावानंतर अर्धोन्मिलित झालेल्या त्या सृष्टीच्या सुखस्वप्नात आपणही विरून जावे अशी उत्कट इच्छा झाली मला. गच्चीच्या कठड्यावर पसरलेल्या चमेलीची शुभ्र फुले माझ्याकडे बघून हसत आहेत, आपल्या मंद आंदोलनाने जवळ बोलावीत आहेत असा भास झाला मला आणि मी पुढे होऊन त्यांच्या नाजूक गुच्छाला माझे ओठ लावले. त्याबरोबर मला वाटले, चोहो बाजूंनी अंगाला लपेटणारे ते चंद्राचे मृदू किरण माझ्या कानात गुणगुणत आहेत. त्यानंतर 5-6 दिवसांची गोष्ट, मनूला नुकतीच पोचवून येऊन अंथरुणावर विचार करीत पडले होते मी. दिनू तिला मुंबईतल्या शाळेत घालायला तयार नव्हता, त्यामुळे थोडी काळजीतच होते मी. पण आप्पाच्या शिफारशीमुळे तिची अनाथ बालिकाश्रमात अगदी मनासारखी सोय झाली सारी व आज जेव्हा मी तिला गाडीत बसवून देऊन परत आले तेव्हा एक ओझे उतरल्यासारखे वाटले मला आपल्या शिरावरून. काल रात्री ज्यावेळी तिने या व्यवस्थेबद्दल डोळ्यात पाणी आणून मला धन्यवाद दिले तेव्हा किती समाधान झाले माझ्या जीवाला. त्याचवेळी मी तिला बजावून सांगितले की आता तिथला अभ्यासक्रम पुरा होईपर्यंत तू येऊ नकोस घरी मध्ये, नाहीतर पुन्हा काहीतरी खुसपट काढून दिनू बंद करायचा शिक्षण तुझं. तुला काय पैसे वगैरे लागतील ते पत्र पाठवून मागून घे माझ्याकडून. शिवाय अरू आहेच तिथे अडल्यावेळी मदत करायला, मी लिहीन त्याला तसं. आणि त्यानंतर कितीतरी वेळ त्याच्याच विषयी बोलत होतो आम्ही. त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही अनु मला, ती म्हणाली. तिचे ते उद्गार ऐकून मी चकित झाले अगदी व तिचे त्याच्याविषयीचे मत काढून घेण्याची उत्कट इच्छा झाली मला. मी तिला विचारले, का ग असं का म्हणतेस तू, अरुचा तुझ्यावर फार जीव होता नाही का? होय, पण त्याला एखादा मनुष्य आवडला म्हणून तो काही झीज सोसायचा नाही त्याच्यासाठी कधी. त्याचा स्वभाव की नाही थोडासा वडिलांसारखा आहे आपल्या. आत्या मरेपर्यंत त्यांचं किती प्रेम होतं तिच्यावर, पण दुसरं लग्न झाल्यावर ते तिला विसरले, तिच्या मुलालाही विसरले. तुला कल्पना नाही अनु, तुझी ओळख होईपर्यंत तो सारखा माझ्या मागे मागे असे. तो की नाही स्वार्थी आहे विलक्षण अगदी. त्याच्यावर कोणी कितीही प्रेम केलं तरी चीज नाही व्हायचं त्या प्रेमाचं. माझ्या हृदयाला चरका बसला अगदी. देवा, काय ही प्रतारणा. ही प्रतारणा मुकाट्याने सोसण्यासाठीच का स्त्री जन्म असतो? पुरुषांच्या प्रणय चेष्टांचे आणि काव्य कौतुकाचे साधन व्हावे एवढ्याचसाठी का स्त्रीजात उत्पन्न झाली आहे?
म्हणूने त्याच्यावर इतके प्रेम केले आणि त्याने झिडकारल्यावर तिला जनरूढीप्रमाणे लग्न करून मुकाट्याने दुसऱ्या पुरुषाबरोबर संसार करावा लागला. कदाचित त्याच्याविषयीची ती प्रेमभावना आजही तिच्या हृदयात तितक्याच उत्कटतेने हेलावत असेल. या क्षणाला सुद्धा तिच्या त्या मिटलेल्या डोळ्यापुढे त्याच्याबरोबर केलेल्या प्रणय जीवनाची सुखस्वप्ने नाचत असतील. हा सारा लपंडाव प्रेमाविषयीच्या त्याच्या त्या अजब तत्वज्ञानामुळेच तिला करावा लागला ना. प्रेमविषय जवळ आला असता त्याचा हिरमोड करणारी, त्याच्यापासून दूर पळणारी ही प्रेमाची विचित्र जात कुठली? अरुसारखा एकमार्गी प्रेमळ तरुण जर इतक्या आतल्या गाठीचा असू शकतो तर जगातले सारेच पुरुष असे दुटप्पीन स्वार्थी असतील का? मला एकाएकी आठवण झाली अनिरुद्धांची. गेल्या 4-5 दिवसात कालिंदीकडे जावे असे कितीतरी वेळा वाटले असेल मला, पण पूर्वी माझा स्वतःहून तिच्याकडे जाण्याचा प्रघात नव्हता कधी, आणि आता जर मी एकसारखी तिच्याकडे जाऊ लागले तर काय वाटेल तिला? अनिरुद्धाची गाठ पडावी एवढ्यासाठी मी तिच्याकडे येते अशी नाही का समजूत होणार तिची? पण अनिरुद्धांना भेटण्याची उत्सुकता? इतक्यात खाली मोटार थांबल्याचा आवाज होऊन त्या विचारांच्या तंद्रीतून दचकूनच जागी झाले मी, आणि लगबगीने खिडकीजवळ जाऊन पाहते तो कीर्तिकरांची मोटार दारात उभी असून अनिरुद्ध तिच्यात बसलेली.